रस्ते नुकसान भरपाईचा 80 लाखाचा चेक माजी नगरसेवक हनुमंत पवार यांनी कोणत्या कायद्यात बसवून घरी नेला याचे उत्तर सांगलीतील नागरिकांना द्यावा असा टोला नगरसेवक गौतम पवार यांनी लगावला आहे. क्षेत्रसभा कायद्यात बसत नाहीत असा जावई शोध लावणाऱ्या हनुमंत पवार यांनी आपला चेक कोणत्या नियमात बसवला. महापालिका अधिनियमात क्षेत्रसभा बंधनकारक असून नियमानुसार या क्षेत्रसभा होत आहेत. ज्यांनी कामच केले नाहीत ते जनतेसमोर यायला घाबरत असून आम्हाला जनतेची कामे करायची आहेत, समस्या मार्गी लावायच्या आहेत, त्यासाठीच या क्षेत्रसभा घेत आहोत. गुरुवारी 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गावभाग सांगली येथे ही क्षेत्रसभा होणार आहे अशी माहिती शेखर माने यांनी दिली आहे. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, शिवराज बोआत, अश्विनी खंडागे, जगन्नाथ ढोके उपस्थित होते. आयुष्य त्यांनी महानगरपालिकेत घालून काय मिळालं आम्हाला कायद्याचा क्षेत्रसभा घेत असताना प्रशासनाकडनं काय कमतरता राहतील आणि काय चुका राहतील त्या दुरुस्त करता येतील. पण हेतू चांगला आहे की जनतेच्या दारात आम्ही निघालोय, प्रशासनाला घेऊन निघालोय. त्याच्यात कुठं त्रुटी काढायला लागलाय? तुम्ही घरी जो चेक नेलाय त्यात काय त्रुटी आहे त्या पहिला बघा. मला वसुली लावल्याशी सोडणार तर नाही.